हेलो फ्रेंड, शंकर बोलजी आमच्या गोंया खातीर आणि ह्युमन राईट डिफेंडर्स हो जो एनजीओ आहा त्या एनजीओच्या मार्फत हांव एक सरकाराक प्रश्न विचारूंक सोदतां. खरीच आमची बायलां भुरगीं सेफ आहा तुमच्या ह्या गव्हर्मेंटाच्या अंडर? हो प्रश्न कित्याक विचारता तर गेल्या 8 दीस जाले एका PSIचेर केस जाल्या आणि ती केस जावन सुद्दां तो अजून अरेस्ट जायना. आणि अरेस्ट करुना तो करुना ओपनली तो फ्री आहा सारखो. सो हेचो अर्थ कितें? दॅट मिन्स गव्हर्मेंट सर्वंटांनी पॉलिटिशनांनी सगळ्यांनी तुम्ही रेप केले जाता आणि तुमचेर केसी जावचे ना तुमचेर. एका वटेन तुम्ही म्हणटा की लसांग बेटी बडाव बेटी बचाव बेटी बडाव बेटी पडाव कितें तरी स्लोगन आहा तुमचो कितें, आणि दुसऱ्या वटेन एका वटेन तुम्ही म्हणटा की सांग की महिला हेंका आमी प्राधान्य दिता म्हणून कितें, आणि महिलेची सुरक्षा ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. सो आयज जेन्ना ह्या महिलेचेर अत्याचार जाला आणि गव्हर्मेंट सर्वंट इन्वॉल्व आहा तेन्ना तिका कित्याक न्याय मेळना? आतां खंय गेली ती महिला मंडळ संघटना जी एक टायमाचेर आमचे येवन आमचो गणपतीचो मंडप मुरमगावचो उडयतालो तेन्ना सुद्दां तुमी येवन थंयसर म्हटले की तो इल्लिगल म्हणून कितें. ओके, इल्लिगल कितें, पूण आयज जो प्रकार घडला तेचेर तुमचें कितें म्हणणें आहा? आयज म्हापशेचे एक महिला कितें एक्टिविस्ट ऐश्वर्या साळगांवकर हें स्टेटमेंट करता आणि बाकीच्यांचे कोणाचे आवाजूच येना, बाकीच्यांचे कोणाचोच आवाज येना. दॅट मिन्स बायलांचेर अत्याचार जाल्यार जाता? हांव हो प्रश्न कित्याक विचारता? हांव एक गोंयकार आणि म्हाका माझ्या गोंयकार भावा भयणांची काळजी आहा आणि हांव जे कितें काम करता ते मनापासून करता. हांवें जे काम दातान धरले ते हांव सोडचो ना. जो मेरेन त्या चेडवाक न्याय मेळना कितें तो मेरेन हांव माझ्या दातांतले सोडचो ना आणि हांव न्याय मागीत रावतलो. कित्याक सांग, आयज ज्या पद्दतीन ही डॅमोक्रेसी चलल्या आमकां जाल्यार गोंयकारांक दिसता कितें सांग, डॅमोक्रेसी खरीच धोक्यान आहा म्हणून ना. हो प्रश्न कित्याक जाता? तुम्ही पॉलिटिशनांनी कितें केलें जाता? गव्हर्मेंट ऑफिसर आहा तेंच्यांनी कितें केलें जाता? हां, आयज विजिलन्सान सुद्दां कितले गव्हर्मेंट ऑफिसरांच्या अगेन्स्ट केसी आहा तेचेर सुद्दां तुम्ही दखल घेना. दॅट मिन्स सामान्य मनशाक कायदो आणि तुमकां कायदो न्हू. अरे आयज जेन्ना बायलां जेन्ना वयर सरता कितें तुम्ही तेंचे पांय ओडपाचें काम करता मरे. आयज जेन्ना ही केस सादी सुदी केस न्हू, चोरयेची बी हेची कसली नॉर्मल केस न्हू ही. ही एक तेणी चोरी केल्या म्हणून केस घातल्या, हेचे चिटींग केल्या म्हणून, आणि दुसरी रेप केस घातल्या. सो हेचेर एक्शन कित्याक जायना अजून मेरेन? कित्याक एक्शन जायना अजून मेरेन? दॅट मिन्स कोण मिनिस्टर इन्वॉल्व आहा हेतून? त्या मनशाचेर मिनिस्टराचो हात आसा ना? हो एक प्रश्न कित्याक सांग, नाजाल्यार म्हाका सांग, नाजाल्यार तो इतलो फ्रीली कोण भोगूच शकना न्हू. इधर तो ही शूड बी अ माफिया डॉन कितें, नाल्यार तो व्हडलो बिझनसमॅनाचो बिग शॉटाचो कोणाचो चोडो असोंक जो कितें. आं, ना तरी तेणी तुमकां पळयलां आसतलें म्हणून तो आयज ओपनली फ्रीली भोंवता. अरे सामान्य मनशान हो जर क्रायम केल्लो सपोज न्हू जाल्यार तुमी ताका सोडटले आसले? तुमी घरा वचोन ताका खोटान बुड्डोन मारून बोडून हाडटले आसले मरे ताका? आनी ह्या मनशाक कित्याक अजून मेरेन धरिना? आयज जी कोण ती बायल तिचेर जो अत्याचार जाला गोंयची बायल ती, आणि माझ्या नजरेन जाल्यार आमची सगळ्यांची भयण कशी ती. आणि इच अँड एव्हरी गोंयकाराचे कर्तव्य त्या भयणी खातीर हक्क मागपाचे. काय करू नका, एक व्हिडिओ काढा आणि शेअर करा आणि तो व्हिडिओ CMA मेरेन पावया. कित्याक सांग, ना जाल्यार असे अत्याचार डेली जायत रावतले आणि आमकां न्याय केन्नाच मेळचो ना. अरे आयज तेचेर जाला, फाल्यां आमचेर येवंक शकता, कोणाचेरूय येवंक शकता. सो डेमोक्रेसी आमी लोक वाचोवंक शकता, हे पॉलिटिशियन वाचोवचे ना. हे पॉलिटिशियन लिटरली डेमोक्रेसीचो मर्डर करूंक येयल्यात आणि काय ना. हांव मागता गोंयकारां कडेन एक जाऊया, आवाज उठोवया आणि आमच्या गोंयच्या भाव भयणांक न्याय दिवया म्हणून. देव बरें करूं.